नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक सल्ला या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने नवीन नवीन पिकांविषयी नवीन आलेल्या औषधांविषयी माहिती घेत असतो त्याचप्रमाणे आता सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठी कापूस पिकावरची अडचण म्हणजे फुलपाती गड तर शेतकरी बांधवांनो आपण आज कापूस किंवा इतर कुठल्याही पिकाची फुलपाती गड का होते याविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो फुलपाती गळ होण्याची प्रमुख पाच कारणं आहेत त्यापैकी काही वेळेस अतिपावसामुळे देखील फुलगळ होत असते काही वेळेस पाण्याचा खूप ताण पडल्यामुळे देखील फुलपाती गळ ही होत असते त्यानंतर ढगाळ वातावरण असलं ढगाळ वातावरण असल्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही मंदावल्याने देखील पिकाला अन्नाचा पुरवठा न झाल्यामुळे फुलपाती गळ होत असते त्यानंतर बुरशीजन्य रोगांमुळे देखील फुलपाती गळचं प्रमाण हे वाढत असतं त्यानंतर बोरांची कमतरतेमुळे देखील फूल किंवा फळगळा होताना बऱ्याच वेळा दिसून येत असते तर शेतकरी बांधवांनो फुलपातीगड ही प्रामुख्याने कापूस मिरची निंबू पपई या पिकांसाठी मोठी समस्या झालेली आहे आपण पिकाच्या वाढीसाठी पोषणासाठी वाटेल तेवढी मेहनत घेतो घेत असतो खर्च देखील करत असतो परंतु ऐन फुलधारण्याच्या वेळेस जर ती फुलपाती गळून पडत असेल तर आपण केलेला खर्च हा आ, एक प्रकारे वाया जाण्याच्या स्थितीपर्यंत ये स्थितीपर्यंत येत असतो माझा आत्तापर्यंतचा अनुभव आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आढावा घेण्या घेतल्यानंतर एक लक्षात आलं आहे की आपण फुलधारणेपर्यंत कोणत्याही पिकाचं उत्तम नियोजन करतो परंतु त्यापुढे आपल्याला नेमकं करायचं काय हेच लक्षात येत नसल्यामुळे किंवा कामाच्या धावपुडीमुळे आपण थोडं दुर्लक्ष अंतिम टप्प्यात झाल्याने देखील फुलपतीगड अधिक अधिक होत असते परंतु फुलधारणेनंतरचं नियोजन जर उत्तम झालं तर आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच मोठी वाढ होऊ शकते तर यासाठी आपल्याला जी फुलपातीकडची कारणं सांगितली ती समजून घेणं गरजेचं आहे याच्यात काही प्रमाणात ज्या अडचणी आहेत त्या नैसर्गिक आहेत त्या आपल्या कार्यक्षेत्रात येत नाहीत तर त्यामध्ये अतिपाऊस हे देखील आप यावर त्या दे दे या आपण मात ना स्वतःहून करू शकत नाही याला फक्त आपण पूर्व काळजी घेऊ शकतो त्यानंतर पाण्याचा ताण जर पडत असला काला त्या कालावधीमध्ये आपण विहीर किंवा पंपाचा वापर करून आपण पाणी आपन देण्याचं काम हे योग्य वेळेस ताण पडण्याच्या आधी आपण पाणी देऊ शकतो त्यानंतर ढकाळ वातावरणावर देखील आपल्याजवळ कोणताही पर्याय नाही परंतु याला जर आपण अन्नद्रव्यांचा पुरवठा फवारणीच्या माध्यमातून दिला तर तो एक यावर होऊ शकतो ढगाळ वातावरणामध्ये दे बुरशीचं देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतं त्यामुळे एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर देखील आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो त्यामधून जे बुरशीजन्य रोग आहे ते देखील दे नियंत्रणामध्ये दे या माध्यमातून येतात त्यानंतर पिकामध्ये अन्नद्रव्यांची ज्या पद्धतीने कमतरता असते त्यामध्ये बोरांची कमतरता जर आपल्याला आढळून आली तर बो बोरांची कमतरता जर आपल्या पिकामध्ये भासत असेल तर फुलपाती गळचं प्रमाण त्याने देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतं पानं देखील गळून पळायचं समस्या इथं उद्भवत असते त्यामुळे बोरांची देखील आपण हवारणीच्या माध्यमातून किंवा ट्रीपद्वारे आपण बोरांचे बोरांचा पुरवठा आपल्या पिकाला करू शकतो यासाठी आपल्याला माती परीक्षण केलेलं असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या मातीमध्ये नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता भासते आहे हे आपण समजून घेऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो फुलपातीगडसाठी कोणता औषध वापरावं फुलपाती गडवर कुठलंही स्प स्पेसिफिक औषध उपलब्ध नाही आहे परंतु नागार्जुना कंपनीचं जे ॲटॉनिक येतं हे केमिकल बेस असलेलं एक उत्तम फुलपाती गड किंवा फुलातून फळात रूपांतर करण्याचं करणारं एक चांगला औषध शेतकऱ्यांच्या अनुभवातील औषध असल्याने फुलपातीगडसाठी खूप मोठ्या प्रमाणात याला शेतकऱ्यांची पसंती ही मिरची पपई आणि कापूस पिकावर देखील मिळत असते तर जर आपल्या शेतामध्ये कापूस पीक किंवा इतर कुठल्याही पिकावर फुलपाती गळचं प्रमाण हे जास्त प्रमाणात होत असेल तर ॲटॉनिक हे कापूस पिकासाठी तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि पपई मिरची व इतर पिकांसाठी फळ पिकांसाठी पन्नास एम एल पंधरा लिटर पंपासाठी ॲटॉनिकचा जो डोस आहे हा शेतकरी वापरताना दिसत आहेत आणि अतिशय उत्तम रिझल्ट याचे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले आहेत स्वतः शेतकरी विजिट किंवा प्लॉट विजिट आम्ही देखील अनुभवलेली आहे त्यामुळे ॲटोनिक जे आहे नागार्जुना कंपनीचा याचा वापर आपण फुलपती फुलधारणा वाढवण्यासाठी व फुलाचे फळात रूपांतर करण्यासाठी एक उत्तम औषध म्हणून पुढे आलेलं आहे त्यानंतर इतरही बरीच औषधं आहेत की जे सिविड एक्स्ट्रॅक्ट वगैरे आहेत त्याने थोड्याफार प्रमाणात अन्नद्रव्याचा पुरवठा देखील होऊ शकतो परंतु मायक्रोन्यूट्रिअंट दे जे आहे मायक्रोन्यूट्रियंटच्या माध्यमातून देखील आपण ढगाळ वातावरणामध्ये ज्यावेळेस फुलपाती होते त्यावेळेस मायक्रोन्यूट्रिअंट देखील आपण वापरू शकतो यामध्ये स्वाल कंपनीचे उकसाल मायक्रोमिक्स नावाचं जे येतं ते देखील आपण ढगाळ वातावरणाच्या परिस्थितीमध्ये त्या औषधाचा मायक्रोन्यूट्रंटचा वापर आपण करू शकतो आणि आपली जी फुलपाती गड आहे ती थांबवून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो